नमस्कार मैत्रिणींनो, ओवी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मिशू बदा, आज आपण बघणार आहे पालकची गरगटी भाजी. तर फार पौष्टिक असती, पालक हा पूर्णतः पौष्टिक आहे, त्यामुळं आपण त्याची भाजी कशी करायची ते आपण बघणार आहे. तर त्याला आपल्याला काय लागतं ते आपण आधी बघूया. तर आता पालकच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आपलं, आपण हा एक जुडी पालक घेतलेला आहे, छान धुवून घेतलेला आहे, तो निवडून धुवून घेतलाय. आणि पाव वाटी तुरीची डाळ, पाव वाटी हरभऱ्याची डाळ आणि आपले पाव वाटी शेंगदाणे असं आपण ह्याच्या ह्या भाजीवरती ठेवून खाली हे धुवून ठेवणार आहे आणि शिजवून घेणार आहे चार शिट्ट्या काढून. आणि त्याच्यासाठी आपल्याला मिरच्या 7-8 मिरच्या, थोडी कोथिंबीर, 2 इंच आलं, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा खोबऱ्याचा एक छोटे 2-3 तुकडे घेतलेले. तर हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आणि याला आपण बारीक चिरून घेऊ आणि 4 शिट्ट्या काढून घेऊया कुकरमधून. आता ही आपण पालकची भाजी चिरून घेतली आहे आणि हे डाळ आणि शेंगदाणे धुवून घेतले. तर आता हे आपण ह्याच्यात थोडंसं एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि याच्यावर पालेभाजी टाकणार, आपण ही पालकची भाजी टाकणार आणि 4 शिट्ट्या काढून घेणार आहे आपण. आता आपण 4 शिट्ट्या काढून भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे, छान आपली त्यातली डाळ वगैरे चांगली शिजलेली आहे. तर आपण काय करायचं, ह्याच्यातलं पाणी असं काढून घ्यायचं, म्हणजे ती हटायला सोपी पडती, हटल्या जाते, पाण्यात जास्त हटल्या जात नाही, म्हणून हे पाणी काढून घ्यायचं आपण आणि ते परत घालायचं, ते टाकून द्यायचं नाही आपल्याला पाणी. आता हे काय करू आपण, असं रवीनं आपण भाजी छान स्मॅश करून घेऊ, तुम्ही स्मॅशरने केली तरी चालेल. हे 2 चमचे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यात घालून हटून घेणार आहे आपण. त्या भाजीला जरा थिकनेस यावा म्हणून आपण हे पीठ घालतो, खमंग होती डाळीच्या पिठाने. तुम्ही भाजणीचं पीठ घातलं तरी चालेल किंवा ज्वारीचं पीठ लावलं तरी चालेल, काही हरकत नाही. आता आपण कढई गरम करायला ठेवूया. ही झाली आपली भाजी हटून, एक जीव झाली चांगली पीठ त्यात. गॅस बारीक करू आपण, कढई तापली आहे. हे काढलेलं पाणी आपण परत ह्या भाजीत घालून घेणार आहे, हलवून घ्यायची चांगली. रवीनं आपली एक जीव करून घ्यायची भाजी छान. आता आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, खोबरं हे बारीक करून घेतले मिक्सरच्या भांड्यात, आपण मगाशी काढलं होतं ते. तर कढीपत्ता थोडासा घेतला आहे आपण, जिरं, मोहरी घेणार आहे, हिंग, हळद, धनेजिरीची पावडर, मीठ आणि तेल. तर आता कढईत आपण तेल घालूया, 1-2 पळे आपण तेल घालून घेऊया. आपलं तेल गरम झालेलं आहे, मोहरी घालून घेऊया आपण, थोडेसे जिरे घालूया 1/2 चमचा आणि हिंग पण आपण 1/2 चमचा घालून घेऊया. कढीपत्ता घातला, थोडीशी हळद घालूया, हा मसाला जो वाटलाय आपण तो त्यात घालून घेणार. चांगला परतून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला भाजी घालायची. आपला मसाला छान परतून झालेला आहे, तर आपण ही भाजी त्यात घालून घेऊया, हटून घेतलेली अशी हलवायची आणि टाकायची. 4-5 माणसांसाठी पुरती भाजी आणि पौष्टिक असती, खायला चांगली असती. थोडीशी आपण धनेजिरीची पावडर घालून घेऊया आणि मीठ घालून घेऊया, चवी ना 1 चमचा आणि अगदी वरती थोडस चवीने मीठ घातले. आता जर आपल्याला पातळ करायची असेल तर आपण पाणी घालू शकतो, कारण ही आटल्यावर म्हणजे गार झाल्यावर भाजी जरा घट्ट होती डाळीच्या पिठामुळं, म्हणून आपण पण ही अशी ब्लेंडरवर न करता अशी केली ना ही भाजी चवीला पण चांगली लागती आणि ब्लेंडरवर मग ती एकदम बारीक झाल्यावर असं बरं नाही वाटत.
आता आपली भाजी छान टाकून झालेली आहे, सगळा मसाला एकजीव झालाय. आता छान उकळी आणून घेऊया आपण, त्याला एक दोन उकळ्या आल्या 5 मिनिटात की आपण गॅस बंद करून टाकूया आणि भाजी सर्व्ह करूया. आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे तर आपण भाजी सर्व्ह करूया. तर अशी ही आपली तयार आहे पालकची गरगटी भाजी, हिरव्या मिरचीच्या मसाल्याची केलेली. तर भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, नुसती भाताबरोबर पण खाता येते. ह्याच्यात दही घालून खाल्लं तरी ही छान लागते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच आपण नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू ओवी किचनमध्ये. तो पाहत रहा ओवी किचन. थँक्यू.